एमएचटी सीईटी 2021 परीक्षेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे सुरू झालेले असून ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची तारीख 8 जून 2021 ते 7 जुलै 2021 पर्यंत भरायची आहे। लक्षात ठेवा की 7 जून हे ऑनलाइन फॉर्म भरण्याची आखरी तारीख आहे। तसेच तुम्ही 8 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान फॉर्म भरू शकता, परंतु याच्याकरिता 500 रुपये तुम्हाला लेट फी म्हणून एक्स्ट्रा भरावी लागेल। तर या व्हिडिओमध्ये आपण एमएसटी सीटी परीक्षेचं न्यू रजिस्ट्रेशन करून पूर्ण फॉर्म कशा प्रकारे भरायचं याबद्दलची माहिती बघणार आहोत। तर ही व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी तुमच्या हातून कुठल्याही प्रकारे चुका होणार नाही। तसेच पुढे जाण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला mstct2021.mysct.org ही वाली वेबसाईट ओपन करायची आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथून पण वेबसाईट ओपन करू शकता। तर सर्वप्रथम आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्याकरिता न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा पेज येईल। या पेजमध्ये रजिस्ट्रेशन करण्याबद्दल काही सूचना दिलेल्या आहेत, याच्यात बघा तुम्ही एका रजिस्ट्रेशनकरिता एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल आय डी वापरू शकता। त्यानंतर तुम्हाला आय एक्सेप्ट अँड प्रोसेड याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये उमेदवाराचे पूर्ण नाव म्हणजे तुमच्या 10वीच्या किंवा 12वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं इथे लिहायचं आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं आडनाव, नंतर स्वतःचं नाव आणि नंतर वडिलाचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर इथे फक्त वडिलाचं नाव लिहायचं, इथं आईचं नाव लिहायचं, त्यानंतर तुम्हाला इथं जेंडर टाकून घ्यायचं आहे आणि तो जेंडर तुम्हाला इथं कन्फर्म करून घ्यायचा। अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची तुमची, त्यानंतर इथं रिलीजन म्हणजे तुमचा धर्म जो आहे तो धर्म इथं टाकायचा। त्यानंतर उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहे याच्यात तुम्हाला जर ग्रामीण क्षेत्रात असेल तर रुरल टाका आणि शहरी क्षेत्रातले असल्यास अर्बन टाकायचं। त्यानंतर कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, हे तुम्हाला अॅन्युअल इन्कम टाकायचं आहे वार्षिक उत्पन्न। त्यानंतर तुमची मातृभाषा जी आहे ती तुम्ही सिलेक्ट करायची आहे आणि नंतर राज्यस्तत्व इंडियन ती इथं ऑलरेडी आलेलंच आहे। नंतर तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा आहे, परमानंट ऍड्रेस। त्यानंतर तुम्हाला इथं राज्य निवडायचं आहे, तुमचा जो राज्य आहे तो इथं टाकायचा आहे। त्यानंतर इथं तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, ते तालुका आणि इथं आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा आहे आणि जर तुमचा परमानंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डिंग ऍड्रेस सेम असल्यास तुम्हाला या बॉक्सवर क्लिक करायचं आहे, तर ऑटोमॅटिक सर्व डिटेल्स येऊन जातील। नंतर तुम्हाला तुमचा सुरू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तोच पासवर्ड इथं पण टाकून कन्फर्म करून द्यायचा आहे। तर अगोदर मी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून घेतो। पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्ही भरलेली डिटेल्स एकदा चेक करून घ्या व्यवस्थित आहे की नाही, कारण एकदा सबमिट केल्यानंतर तुमचे डिटेल्स चेंज करता येणार नाही। डिटेल्स चेक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर बघा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल, तो ओटीपी तुम्हाला इथं 45 सेकंदाच्या आत टाकायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल अशा प्रकारे तुमचं ऍप्लिकेशन आयडी आलेला आहे, या ऍप्लिकेशन नंबरला तुम्हाला लिहून ठेवायचं आहे। त्यानंतर प्रोसेस टू कम्प्लीट युअर ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता जो आपला ऍप्लिकेशन नंबर आला आहे तो ऍप्लिकेशन नंबर आणि जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर टोटल 9 स्टेप येतील, यापैकी आपली पहिली रजिस्ट्रेशनची स्टेप कम्प्लीट झालेली आहे ती इथे दाखवून आली। त्यानंतर ती स्टेप्स टू आहे ती इनकम्प्लीट दाखवत आहे, आपल्याला ह्याच्यावर क्लिक करायचं आहे। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात काय, तर इथं आपल्याला एस करायचं आहे। एस केल्यानंतर बघा आपला जात संवर्ग निवडा, तर आपली कॅटेगरीतून आपल्याला निवडायची आहे। त्यानंतर आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे काय, म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असल्यास अवेलेबल, किंवा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट करिता अर्ज केला असल्यास अप्लाय बट नॉट रिसिव्ह, किंवा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसल्यास नॉट अप्लाय, तर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे म्हणून आपण अवेलेबलवर क्लिक करू। त्यानंतर पर्याय जात जमात वैधता प्रमाणपत्राची स्थिती निवडा, म्हणजे तुमच्याजवळ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे काय, असल्यास अवेलेबल घ्यायचा, आणि जर तुमच्याजवळ व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं असल्यास तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा, आणि जर तुमच्याजवळ व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसल्यास नॉट अप्लाइड हा पर्यायावर क्लिक करायचा। त्यानंतर बघा उन्नत प्रगत गटात मोडत असलेल्या प्रमाणपत्राची स्थिती निवडा, जे तुमची कॅटेगरी जर नॉन क्रिमिनल गटात मोडत असेल तर तुमच्याजवळ 31 मार्च 2022 पर्यंतचं व्हॅलिड असलेला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, तर आपल्याला तेवढं आहे तर अवेलेबल करायचं आहे। त्यानंतर आपण दिव्यांग व्यक्ती आहे का, तर हा हँडिकॅप आहे आपण नो करू, आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं। तर आपली दुसरी स्टेप झाली असून ही तिसरी स्टेप आहे। तर यामध्ये बघा आपण SSC किंवा समकक्ष परीक्षा भारतातून उत्तीर्ण केली आहे का, म्हणजे आपली 10वी इंडियामधून झाली आहे का, तर होय। त्यानंतर 10वी परीक्षा मंडळ निवडा,
आपला 10वा जो बोर्ड आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी एंड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 10वी उत्तीर्ण वर्ष, 10वी पास झालेले वर्ष टाकायचं आहे आणि नंतर 10वीची टक्केवारी इथं टाकायची, जेवढे आपले पर्सेंटेज ते टाकायचे आहे. आणि 10वी तुम्ही ज्या राज्यातून पास झाले तो राज्य आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि नंतर तुम्ही जे 10वी ज्या जिल्ह्यातून झालं तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर तालुका टाकायचा इथं. आणि इथं तुम्हाला 10वी ज्या शाळेतून पास झालं त्या शाळेचं नाव टाकायचं आहे. नंतर तुम्हाला तुमच्या 12वीचे डिटेल्स टाकायच्या आहेत. यामध्ये बघा आपण 2021 12वी परीक्षा देत आहात काय तर एस करायचं. 12वी परीक्षा मंडळ निवडा, इथे आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 12वी ज्या राज्यात शिकता तो राज्यातून सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याने तिथं जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे आणि इथं तालुक्याचे नाव टाकायचे आहे. आणि इथं तुम्ही ज्या कॉलेजमध्ये 12वी करता त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. आणि नंतर सेव्ह अँड प्रोसेड या बटनावर क्लिक करायचं. नंतर जी स्टेप आहे तुम्ही MHT CET साठी कोणत्या ग्रुपसाठी अप्लाय करता तो ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. PCB PCM किंवा दोन्हीसाठी अप्लाय करायचं असल्यास हा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बघा सिलेक्ट लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर, म्हणजे तुम्हाला तर क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये पाहिजे, इंग्लिश मराठी की उर्दू, तर आपण इंग्लिश घेऊ आणि आपल्याला इथं तेच लँग्वेज कन्फर्म करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला MHT CET एक्झामिनेशन सेंटर करता राज्य सिलेक्ट करायचं आहे. आणि इथं तुम्हाला 4 प्रिफरन्स टाकायचे आहेत जिथं तुम्हाला MHT CET एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिजर क्लिक करायचं. तर नंतरची स्टेप आहे आपली फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची. तर ते बघा सिलेक्ट अपलोडेड टाईप, याच्यात तुम्हाला अगोदर फोटोग्राफ सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ओपनवर क्लिक करून आपल्याला जी फोटोग्राफ आपण स्कॅन केल्या ती इथून अपलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जर फोटो क्राफ्ट करायचे असेल तुम्ही ती क्राफ्ट करू शकता. नंतर आपल्याला अपलोडवर क्लिक करायचे आहे. फोटो अपलोड झाले त्यानंतर आपले ते सिग्नेचर सिलेक्ट करायचं आहे. ओपनवर क्लिक करून सिग्नेचर पण अपलोड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपले फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेले आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहे. इथं दिल्या बघा पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, बँक पासबुक, आधार कार्ड, ई आधार कार्ड, कॉलेज आयडेंटिटी कार्ड, तसे बरेचसे दिले आहेत. तर आपण अजून आधार कार्ड सिलेक्ट करू शकता कारण आधार कार्ड सर्वांजवळ असतो. त्यानंतर बघा तुम्हाला इथून अपलोड करून घ्यायचं आहे तो आधार कार्ड, त्याच्यावर अपलोड क्लिक करून अपलोडवर क्लिक करायचं आहे. तर इथं तुम्ही व्ह्यूवर क्लिक करून तुमचं आधार कार्ड पण चेक करू शकता किंवा तुमचं चुकीचं आधार कार्ड अपलोड केलं तुम्ही इथून डिलीट पण करू शकता. त्यानंतर आपण सेव्ह अँड प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. तर यानंतरची स्टेप आहे पेमेंटची. तर पेमेंट करण्या अगोदर एकदा भरलेला फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या काय चुका असल्या. इथं एडिटवर क्लिक करून तुम्ही एडिट पण करू शकता कारण एकदा पेमेंटसाठी अप्लाय केल्यानंतर तुमच्या फॉर्मला एडिट करता येणार नाही. तर एकदा फॉर्म व्यवस्थित चेक करून घ्या आणि नंतर मग प्रोसेड फॉर पेमेंट या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज येईल आर यू शुअर टू प्रोसेड टू पेमेंट, तर येस करायचं आहे. तर बघा आपण कॅटेगरीतून फॉर्म भरत असून सब्जेक्ट ग्रुप हे दोन्ही सिलेक्ट केलेले आहेत त्यामुळे चालन 1200 रुपये दाखवत आहे. जर तुम्ही एकच सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट केले असतं तर इथं चालन 600 रुपये आलेली असते. त्यानंतर आपल्याला इथे ज्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे नंतर प्रोसेड टू पेमेंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला त्या रोजर पेवर क्लिक करायचं आहे आणि ते ॲग्री टर्म अँड कंडिशन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर प्रोसेडवर क्लिक करायचं. इथं ओके क्लिक करा. पेमेंट तुम्ही तुमच्या फोनपे वॉलेटने करू शकता किंवा तुमच्या डेबिट कार्ड म्हणजे ATM कार्डने किंवा UPI ID किंवा नेट बँकिंगने ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर आपण डेबिट कार्ड सिलेक्ट करू. त्यानंतर आपल्याला इथे आपला कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला पेवर क्लिक करायचं आहे. पेवर क्लिक केल्यानंतर बघा तर 7.20 रुपये एक्स्ट्रा आपल्याला चार्ज बसत आहे. त्यानंतर कंटिन्यू क्लिक करायचं आहे. कंटिन्यू क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर म्हणजे तो म्हणजे MHT CET रजिस्ट्रेशन करतील जो मोबाईल नंबर टाकला आहे त्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर पेवर क्लिक करा. पेवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ATM कार्डशी जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP जाईल, तो OTP नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पेमेंट होऊन जाईल. आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करून ॲप्लिकेशनची प्रिंट काढू शकता किंवा PDF स्वरूपात तुम्ही सेव्ह करून पण ठेवू शकता.
तसेच बघा, एखाद्या विद्यार्थ्याने अगोदर फॉर्म भरतेवेळी फक्त एकच ग्रुप सिलेक्ट करून पेमेंट केलेला असून फॉर्म भरलेला असेल आणि त्याला परत पुन्हा दुसऱ्या ग्रुपसाठी अप्लाय करायचं असल्यास त्यांना परत दुसरं रजिस्ट्रेशन करायची आवश्यकता नाही. त्या विद्यार्थ्यांनी ऍड सब्जेक्ट ग्रुपवर क्लिक करायचं आहे आणि इथून सब्जेक्ट ग्रुप सिलेक्ट करून त्या ग्रुपचं पेमेंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तो दोन्ही ग्रुपसाठी अप्लाय करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही MSTCET ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून फॉर्म पूर्ण भरू शकता. तर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.